आढळता कदम डॉक्टर अमृता स्किन केअर या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे डिस्कशनचा टायलॉसिस म्हणजेच टाचांना भेगा. तसं पाहायला गेलं तर टायलॉसिस म्हणजेच टाचांना भेगा पडणं ही खूप कॉमनली आढळणारी समस्या आहे आणि जनरली वयवर्ष 30 पासून ते अगदी 50, 60, 70 वर्षापर्यंत सर्रासपणे सगळ्या स्त्रियांना पुरुषांना पायाला ठसून येतात. तर आपण बघूयात बेसिकली काय कारणं असतात की कशामुळे टाचांना भेगा पडतात. एकतर आपली कार्यपद्धती काय आहे, आपली वर्किंग स्टाईल कशी आहे त्यावर हे डिपेंड असतं की भेगा पडण्याचं प्रमाण जास्त असेल का कमी असेल. फॉर एक्झाम्पल जर ऑफिसमध्ये काम करणारे व्यक्ती असतील की तर त्यांच्यामध्ये टाचांना भेगा पडण्याचं प्रमाण तेवढं नसतं. जर समजा फील्ड वर्क करणारे लोक असतात तर त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी प्रमाण दिसून येतं आणि जे लोक शेतामध्ये काम करतात किंवा मातीमध्ये काम करतात त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी जास्त प्रमाणामध्ये टाचांना भेगा असतात आणि त्या लोकांना या गोष्टीचा त्रासही जास्त होतो. आता याचबरोबर अजून एक टाचांना भेगा पडण्याचं कारण असतं की स्किन खूप ड्राय असणं. जनरली जर स्किन खूप ड्राय असेल पायाची तर त्यामध्ये पण टाचांना भेगा पडू शकतात. अजून सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे खूप जणांना सवय असते आंघोळीच्या वेळेस टाचा दगडांनी घासायच्या किंवा खूप साबण लावायचा, याच्यामुळे स्किन अजून जास्त ड्राय होते, वरची सालं निघून जातात आणि त्याच्यामुळे तिथं भेगा पडायला सुरुवात होते आणि भेगा पडल्यानंतर पण त्या भेगांमध्ये घाण जाते किंवा त्या काळ्या दिसतात. म्हणूनही लोक बऱ्याचदा दगडांनी घासत बसतात आणि त्याच्यामुळे ते अजून भेगा डीप होतात म्हणजे अजून खोल होतात. त्याच्यामुळे ही गोष्ट कटाक्षाने टाळायला हवी हे सर्रासपणे आढळणारं कारण आहे. आता आपण बघूयात की टाचांना भेगा कशा पडतात. पहिल्यांदा तिथली त्वचा ड्राय होते, कोरडी होते, त्याच्यानंतर तिथली त्वचा थोडीशी कडक हाताला लागते, त्यानंतर तिथली सालं हळूहळू जायला सुरुवात होते आणि त्याच्यानंतर मग भेगा पडतात. आणि एकदा भेगा पडायला लागल्या की मग बऱ्याचदा ते जेव्हा आपण चालत असतो पाय टेकवतो जमिनीवर तेव्हा त्याच्यातून मग थोडंसं रक्त येतं किंवा दुखायला लागतं आणि एस्पेशली हिवाळ्यामध्ये याचा त्रास खूप जास्त होतो. ज्या लोकांना सोरायसिसचा त्रास आहे त्या लोकांना प्लांटर सोरायसिसमध्ये या टाचांना भेगा पडण्याचं प्रमाण खूप जास्त असतं, या लोकांना या सीझनमध्ये विशेष काळजी घ्यावी लागते. आता आपण बघूयात की उपाय काय करता येतील याच्यावर. तर टाचांना भेगा पडू नयेत यासाठी पहिल्यांदा शक्यतो ज्यांना अशी टेंडन्सी आहे की मातीत पाय घातला किंवा पायाला माती लागली किंवा शेतात काम केलं आणि मग पायाला भेगा पडायला लागल्या, म्हणजे ही अलर्जिक टेंडन्सी आपण याला म्हणतो की बऱ्याच जणांना असं जमिनीवर डायरेक्ट बेअर फूटनी गेला अनवाणी पायांनी चालला तर त्याच्यामुळे टाचांना भेगा पडतात. तर अशा लोकांनी शक्यतो अनवाणी कधीही चालू नये आणि शक्यतो कंपल्सरी पायात बूट घातलेला बरा राहील की त्यामुळे पायाचा कोणताही पृष्ठभाग हा जमिनीच्या पृष्ठभागाच्या संपर्कात येत नाही आणि त्यामुळे भेगा पडण्याचं प्रमाण कमी होऊ शकतो. आणि जे लोक फील्ड वर्क वगैरे करतात तर त्यांनी पण शक्यतो चपला पायात घातल्याशिवाय कुठंही चालू नये किंवा जाऊ नये, नाहीतर ते प्रमाण जास्त वाढू शकतं. आणि ज्यांना फील्ड वर्क किंवा काही शेतीमध्ये किंवा मातीमध्ये काम न करता देखील पायाला भेगा पडतात अशा लोकांनी शक्यतो सॉक्स वापरणं बेटर राहतं, कारण ॲलर्जिक टेंडन्सीमुळे त्यांना भेगा पडतात पायाला. त्याच्यामुळे जर सॉक्स वापरले तर ॲलर्जिक टेंडन्सीचं प्रमाण कमी होतो. आय मीन डस्ट असेल किंवा काही इतर कोणते पार्टिकल्स असतील की त्याच्यामुळे जर पायांना भेगा पडत असतील तर सततच शूज आणि सॉक्स जर वापरले तर बऱ्यापैकी आराम मिळू शकतो. ह्या झाल्या एक्स्टर्नल गोष्टी. आता त्याच्यामध्ये अजून आपण बघायला गेलं तर त्वचा जनरली कोरडी होते आणि त्याच्यामुळे भेगा पडतात. त्याच्यामुळे आपण एक गोष्ट करू शकतो की पायाला रात्री झोपताना मॉइश्चरायझर लावायचं किंवा कुठलं तरी क्रीम लावा की जेणेकरून पायाचा कोरडेपणा जो आहे तो कमी होईल आणि पायाचा कोरडेपणा कमी झाल्यानंतर मग आपोआपच भेगा पडण्याचं प्रमाण कमी होईल. अजून एक महत्त्वाची गोष्ट आपण काळजी घ्यायला पाहिजे ती म्हणजे जनरली जेव्हा पायाला भेग पडते तेव्हा त्याची सालं निघायला सुरुवात होते आणि खूप जणांना सवय असते की बसल्या बसल्या नखांनी ती सालं काढायची आणि ती तशी सालं काढल्यामुळं किंवा ते स्किन पिलिंग केल्यामुळं काय होतं तर तिथं रक्त येतं आणि अजून दुखायला लागतं आणि तिथलं अजून ती भेग जी असते ती खोल व्हायला लागते. त्यामुळे या गोष्टींची काळजी घेऊयात आणि आंघोळीच्या वेळेस अजिबात दगडांनी टाच घासायची नाही आणि जास्त साबण लावायचा आणि जास्त स्क्रबरनी घासायचं असाही प्रकार काही करायचा नाही. आणि या सगळ्यात जर टिप्स फॉलो केल्या आणि ही अशा प्रकारे जर काळजी घेतली योग्य
तर नक्कीच भेगा पडायचं प्रमाण कमी येऊ शकतं. या सगळ्याबरोबरच काही होमिओपॅथिक मेडिसिन्स आहेत की ज्या टाचांना भेगा पडणं म्हणजे टायलोसिस या आजारामध्ये खूप जास्त उपयोगी पडतात, जसं की ग्राफायटिस आहे, पेट्रोलियम आहे, निझेरियम आहे. तर अर्थातच या डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलेल्या कधीही फायदेशीर राहतात. त्यामुळे ह्या ज्या टिप्स आहेत ह्या जर तुम्ही फॉलो केल्या तर टाचांना भेगा पडणं ही समस्या बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये राहू शकते. धन्यवाद. हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. तसेच आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आमच्या चॅनलवरील व्हिडिओ आपणास आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.